व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत आश्वस्त केले आणि त्यानंतर अद्यापही त्यावर काही निर्णय झालेले दिसत नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर यांच्याद्वारे 2 दिवसात विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा संदर्भातील वेळापत्रक जाहीर करावा अशी मागणी केली आहे. वर्तमानात नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी विद्यापीठाच्या उदासीनतेच्या भूमिकेमुळे अत्यंत त्रासून गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत आश्वस्त केले आणि त्यानंतर मात्र अद्यापही त्यावर काही निर्णय झालेले दिसत नाही. अन्य विद्यापीठाने त्यांचे परीक्षासंबंधी वेळापत्रक जाहीर केले असून नागपूर विद्यापीठात मात्र अजूनही संभ्रमची स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर यांनी अशी मागणी केली आहे की 2 दिवसात विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा संदर्भातील वेळापत्रक जाहीर करावा आणि आपल्या संवेदनशीलतेचा परिचय द्यावा. या व्यतिरिक्त परीक्षेनंतर निकाल लवकर लावण्यासाठी व्यवस्था उभी करावी, अन्यथा विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असाही यावेळी इशारा देण्यात आला. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर विद्यापीठाने अजूनपर्यंत वेळापत्रक हे जाहीर केलेलं नाहीये. 6 मे रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही शिष्टमंडळांनी कुलगुरूंना निवेदन दिले होते. त्या निवेदनामध्ये आश्वस्त कुलगुरूंनी असे केले होते की 11 मेच्या मीटिंगमध्ये आम्ही लवकरात लवकर उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक काढू. पण अजूनपर्यंत आजची 17 मे आहे, 10 दिवस लोटले आहे आणि कुलगुरूंनी अजूनपर्यंत मोड ऑफ एक्झामिनेशन आणि विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक काढलेले नाही आहे. जर याच्यामध्ये आपण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर ते पुढे प्लेसमेंट्स त्यांना काही विद्यार्थ्यांना झालेले आहे आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना बाहेर जायचे आहे. आतापर्यंत वेळापत्रक नाही केलेले आहे. वेळापत्रक झाल्यावर मोड ऑफ एक्झामिनेशन नंतर एक्झाम कधी होतील आणि त्याचा रिझल्ट कधी लागतील कुलगुरू सरांनी त्याच्याबद्दल काहीच आश्वासन असे दिलेले नाही आहे. विद्यार्थी हे खूप मोठ्या संभ्रमातून जात आहे. जर 2 दिवसात वेळापत्रक जाहीर झाले नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे एक खूप मोठे आंदोलन करते आणि विद्यापीठाला या आंदोलनाला सामोरे जावे लागेल.